खासदार नवनीत राणा यांनी संसदेत इस देश में रहना है तो जय श्रीराम बोलना पडेगा अशा आशयाचे विधान केले होते. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत पाडण्याची भाषा केली होती. यावरून खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील हळदी कुंकू कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली. इम्तियाज जलील यांच्यासारखे किती आले आणि किती गेले अशी टीका नवनीत राणा यांनी केली. इम्तियाज जलील यांच्यात धमक असेल तर त्यांनी अमरावती लढावे आणि निवडून येऊन दाखवावे असे आव्हानही दिले. तसेच इम्तियाज जलील संभाजीनगरमध्ये यावेळेस कसे निवडून येतात हेच मी बघते असं विधानही नवनीत राणा यांनी केलं. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.